पुण्याच्या हॉस्टेलवरनं झालं, पुण्याच्या हॉस्टेल बस पुण्याच्या हॉस्टेलवरनं झालं होतं गेलो याच्या पोलीस केसेसपर्यंत. कॉन्ट्रॅक्टरचं जेवण चांगलं नाही म्हणून सगळं त्या ठिकाणी गेलं होतं. डायरेक्टरशी बोलणं झालं, सेक्रेटरीशी बोलणं झालं, मुख्यमंत्र्यांशी बोलणं. ते म्हणते की हे जर नसेल तर आम्ही विद्यार्थ्यांना डायरेक्ट पैसे देऊ. प्रश्न असा आहे की आता समजा डायरेक्ट पैसे नको असतील असं धरून आपण चालू आणि ह्या कॉन्ट्रॅक्टच्या असणाऱ्या ज्या सिस्टम आहे त्याच्यातून दर्जेदार जेवण मिळत नाही अशी असणारी पॉलिसी म्हणून नवीन सिस्टम तुम्ही काय सांगता. आमचे जे सामाजिक आंदोलन आहे ते उभं राहत असते आणि आमचं नुसतं जेवणासाठी आंदोलन नसते सर. आमच्या आंदोलनाला कुठेतरी जेवणाचा रंग हे लोक देतात. त्यामुळे सर ते वेळोवेळी आमच्यावर थप्पा ठेवतात की आदिवासी विद्यार्थी तुमचं झालेले याच्यासाठी महेश भारती वगैरे प्रमुख जे आहेत त्यांनी असं ते डॉक्युमेंटेशन करून 650 कोटीचा असणारा फ्रॉड आणि 12,000 लोकांनी जो फ्रॉड केलेला आहे त्याची विचारणी फिक्स झालेली आहे. एकेकाची जबाबदारी तो आहे आता कुठेही लागू नाही आहे पण सगळ्यांना होतोय लागू म्हणून मी तुम्हाला विचारलं की त्याचे पर्याय काय चर्चेमध्ये आला होता फायनल झालेलं नाही. आमचं एकच म्हणणं आहे सर, जे काही यांनी मीडिएटर आम्हाला ठेवलाय ते आम्हाला नको आहे. म्हणजे सरळ आमच्या अकाउंटला पैसे आम्हाला नको आहे कारण आधी यांनी बीबीपी अंतर्गत आम्हाला पाठ्यपुस्तके दिली परंतु ते पैसे सर आम्हाला वेळेवर मिळाले. जर हे आम्हाला मीडिएटर जर ठेवत असेल यामध्ये तर जेवणाचे सुद्धा पैसे सर आम्हाला वेळेवर मिळणार नाही. मग त्यानंतर काय आम्ही काय करायचं आणि त्याहीमध्ये ॲडमिशन झाल्यानंतर 7 दिवसामध्ये आमच्या अकाउंटलाही पैसे देणार आहे. मग ॲडमिशन झाल्याच्या 7 दिवसामध्ये आम्ही जेवण कुठे करायचं नेमक्या त्याच वेळेला आमच्या अकाउंटला 7 दिवसामध्येच पैसे येईल का हा सुद्धा प्रश्न आहे. जे काही दुर्गम भागातले विद्यार्थी येतात ते शहराच्या ठिकाणी खरंच जेवण शुटतील की आपला अभ्यास करतील बँगलोर शहरातल्या महानगरपालिकेच्या जेवढ्या शाळा त्या सगळ्या शाळेला ती जेवण करत
चांगलं क्वालिटीचं केलं अशा कुठल्या एका संस्थेला सांगितलं बरं त्या लढा जो सगळा फोकस केला जातो तो मेसचा लढा फोकस केला जातो ना आतल्या ह्याच्यातला लढा कधी फोकस होत नाही असंच ते सगळं आहे ग्रामीण भाग सिटी राहत ग्रामीण भाग सारे आमचे कॉलेजेस खूप लांब पर्यंत आहे सकाळ कॉलेज भेटत नहीं सर भाग जर लागू झाला ना यामध्ये मुलींची सिक्युरिटी काय आहे त्याच्यामध्ये काहीच हे नाही आहे आम्ही स्पष्ट उल्लेख केलेला आहे की प्रत्येक मुलगी वेगवेगळ्या मेसवाद्याकडे मेस लावू शकतो पण सर आजच्या जीवनामध्ये ते त्यांनी सांगितलं आहे की विद्यार्थिनीचा भाऊसुद्धा त्यांना जाऊन भेटू शकत नाही वस्ती बरोबर मग यांनी त्या या मेसवाद्यांना परमिशन दिली कोणी पण जाऊ शकतो तिथे मेस फेवर आणि प्रत्येक माणूस चांगल्या नियतीने त्या मुलींच्या वस्ती ग्रहामध्ये प्रवेश करेल याची काय हमी आहे मुलींची काय त्यांनी कॉलेजवरून सायंकाळी आले तर ते जेवण सुधारायला जातील ते अभ्यास बलाढ्य शहरामध्ये शिकतो सर आमच्याकडे पैसा नसतो संबंध नसून आमच्या आदिवासी समाजाचा अस्मितेचा प्रश्न आहे आणि बाहेर खूप दुरून दुरून मुलं इथे येतात नागपूर सरकार कारण की नागपूर विदर्भामध्ये एकच शहर आणि इथे जेवढी हे असते हॉस्टेलमध्ये जेवढी कॅपॅसिटी आहे त्याच्या दुप्पट पटीने मुलं इथे येतात मग ते त्यांच्या ऍडमिशन तर कॉलेजमध्ये होऊन जातात आणि त्यांना राहण्याची सोय नसते तर मग जे हॉस्टेल्स आहेत आमचे आणि सर तुम्ही बोलल्या पुण्याच्या हॉस्टेलच्या बाबतीत संबंधित की कॉन्ट्रॅक्टर जेवण बरोबर देत नाही तर मलाच म्हणायचं आहे की कुठलाही कॉन्ट्रॅक्टर आपला व्यवसाय करत असताना माझं नुकसान होऊ नये याची काळजी घेत असतो आणि ही जबाबदारी शासनाची आहे कुठेतरी शासनाने त्याच्यामध्ये काहीतरी घोड केला असेल करप्शन जर केलं असेल तेव्हाच तो कॉन्ट्रॅक्टर त्याची हिंमत होती की यांना जेवण बरोबर नाही द्यायचं आणि सर आम्ही तक्रार घेऊन गेल्याच्या नंतर त्या लोकांनी त्याच्यावर अंमलबजावणी करायला पाहिजे नाही करत आम्ही ॲप्लिकेशन देतो रिसिव्ह आणतो ते दाखवल्याच्या नंतर आम्हाला ते उत्तर भेटतात की आम्ही कारवाई करू शकतो विद्यार्थ्यांनी करप्शन केलं आहे स्वयंपाकी करणार आणि त्याच्यावरती समजा एकच म्हणणं आहे की तसं आदिवासी असंच होतं पण नंतर त्यांना तरुण काळाचे तर आदिवासी आयुक्ताने भवी विचारले विचारतो महिन्याचे अकाउंटमध्ये येतील तेव्हा ते की हा येतील ना त्याची काय हमी आहे बोलल्याबरोबर गप्प झाले आणि मला तुम्हाला प्रश्न होता की ज्या पद्धतीने अकाउंटमध्ये कमी बॅलन्स असलेल्या पैसे कापायची पद्धत आहे ती बँक ती अवलंबील त्याच्यामध्ये 3,500 साखरी पाठवेल त्यांच्या हातात किती मिळतील तो प्रश्न आमचे पैसे महिन्याला
50-60 असे कागद असतात, त्याच्यामुळे माझी आधार लिंक असलेले अकाउंट पाहिजे.